महाराष्ट्र न्यूज लाइव शोध सत्य बातमीचा। नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाइव मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी सुधा, या बातमीची प्रायोजक आहे श्री घनोबा डेव्हलपर्स। उरळी कांची नेते गांजा वाहतूक करणारे चारचाकी वाहन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडून त्यामधील गांजा वाहतूक करणाऱ्या दोन आरोपींना अटक। त्यांच्याकडून सुमारे 4,20,000 रुपये किमतीचा 28 किलो गांजा तसेच एक चारचाकी कार असा एकूण 8,20,000 रुपयाचा माल जप्त केला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्याकडून अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले होते। त्यानुसार पोलीस निरीक्षक घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, हवेली उपविभागीय अधिकारी सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, पोलीस उपनिरीक्षक शिवाजी ननावरे सह पोलीस फौजदार दत्तात्रय गिरमकर, पोलीस हवालदार राजेंद्र पुणेकर, उमाकांत कुंजीर, महेश गायकवाड, निलेश कदम, पोलीस नाईक विजय कांचन, जनार्दन शेळके, राजू मोमीन, पोलीस कॉन्स्टेबल धीरज जाधव यांनी केला आहे। या पथकास गोपनीय बातमीदारामार्फत गाडी नंबर MH12QA4479 पांढऱ्या रंगाच्या कारमध्ये अवैधरित्या गांजा वाहतूक होणार असल्याचं कळलं। त्यांनी सापळा रचून एक तानाजी शंकर डुकळे वय 29 वर्षे राहणार कोलवडी माळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे, दुसरा आहे शिवाजी शंकर डुकळे वय 31 वर्ष राहणार कोलवडी माळवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे यांना ताब्यात घेतले। उरळी कांचे नेते अवैध धंदे जोरात चालू असून ऑनलाईन मटका, खुलेआम गुटखा आणि परिसरातील हॉटेल आणि ढाब्यावर दारूची विक्री होताना दिसत आहे। यामुळे साहेबांचा आदेश खरंच उरळी कांचे नेते पाळला जातोय का, याबद्दल नागरिकांमध्ये संभ्रमावस्था आहे। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाइव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा,